नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 27 जुलै, सकाळचे 7 झाले आहेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर विश्वस्त नियुक्त करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली बदलली आहे। त्याला सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी, संजय काळे व उत्तम शेळके यांनी दिवाणी अर्जाद्वारे आव्हान दिले आहे। या अर्जाची सुनावणी 30 जुलै 2021 रोजी होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट अजिंक्य काळे यांनी दिली। या आक्षेपामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून नगरकरांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे। मुळा आणि भंडारा पाणलोटात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्याने दोन्ही धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे। अपेक्षेप्रमाणे काल पहाटेच मुळा धरणातील पाणी साठा निम्मा झाला, तर भंडारदरा धरणातही पाण्याची आवक सुरू असली तरी ती कमी असल्याने हे धरण 70% भरले आहे। जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने या प्रकल्पातील पाणी साठा 12,948 दशलक्ष घनफूट इतके झाला आहे। तसेच दारणाच्या पाणलोटातही इगतपुरी घोटी परिसरात दमदार पाऊस झाल्याने दारणात पाण्याची आवक वाढली असून दारणात काल सकाळी 8 वाजता विसर्ग वाढविण्यात आला। साधारणपणे जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्र वगळता उर्वरित भागातून पाऊस गायब झाला आहे। रात्रंदिवस वाहणारा सोसाट्याचा वारा आणि दिवसा अधूनमधून पडणाऱ्या कडक उन्हामुळे पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे। गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून सोमवारी ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण तसेच बांधकाम विभागातील 81 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या। दरम्यान शनिवार आणि सोमवार मिळून जिल्हा परिषदेत 115 कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात सर्वाधिक 53 बदल्या ग्रामसेवकांच्या आहेत। मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या आणि कोपरगाव येथे 10 वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या एका टगाने अनेक शेतकरी, व्यावसायिक, बिल्डर्स यांचा विश्वास संपादन करत स्टील व सिमेंट कमी भावात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याची चर्चा कोपरगावमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। या प्रकरणाची खऱ्या अर्थाने चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात सोमवारी 444 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 283,590 इतकी झाली आहे। जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33% इतके आहे। दरम्यान काल जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत 628 वाढ झाली। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 4,664 इतकी झाली आहे।